नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्याबरोबर भरली वांगी किंवा भरलेली वांगी ही रेसिपी शेअर करणार आहे। ही टिपिकल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, पण मी ती ऑथेंटिक बोलू शकत नाही, कारण मी सगळ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते। त्याच्यामुळे पाहूया आपण। आता मी वांगी असे चार चिरले आहेत, मी चार आणखीन देठ ठेवले आहेत मी, म्हणजे वांगी अख्खी राहायला। इथे कांदा आणि खोबरं किसले आणि थोडंसं लसूण घेतलंय। आता मी ते चुलीवर जरासं भाजून घेते, कांदा आणि सुकं खोबरं। तुम्ही इथे सुकं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता। माझ्याकडे जे असते ते मी वापरते, आणि नेहमी माझ्याकडे वांग्याची भाजी, भरलेली वांग्याची भाजी स्पेशली वेगळीच होते। मी वेगळ्या वेगळ्या टाईपने करते। आज मी गोडा मसाला वापरणार आहे, कधी मी आमचा सांबार मसाला वापरते, कधी मी शेंगदाण्याची कूळ वापरते। इथे मी 2 चमचे पाणी घेतले मसाला करायसाठी, तर कधी मी आपलं लसूण ह्याचा ना कुठलं बरं तुमचा कांदा लसूण मसाला तो वापरते। म्हणजे मी दुसरं काय ताटामध्ये जेवण त्याप्रमाणे मी मसाले आणखी हे वापरते। तर इथे आपलं नेहमीचं हळद मिरच्याची बुकी आणि आज मी सांगितलं ना गोडा मसाला वापरते। गोडा मसाला पण माझी रेसिपी आहे पुस्तकामध्ये, मी घातलेली आहे, तर माझ्या कुकमध्ये तुम्हाला मिळेल। इकडे ताजी कोथिंबीर घालून ते मिक्स करते। आता भरलेली वांगी बोलाल तर एकच प्रकार नाही आहे, इतके वेगळ्यावेगळ्या ठिकाणी तशी वेगळी वेगळी वांग्याची भाजी होते भरलेली। तर आणि सगळं मला तर वांगीच आवडतात, म्हणून भरलेली वांगी मला कशी तुम्ही द्या मला आवडतात। आणि पाठ्या तोमध्ये पण आम्ही याची पण करतो, पंचामृती वांग्याची भाजी, ती पण आहे माझ्या व्हिडिओवर, हा माझ्या चॅनलवर। इथे मीठ घातले चवीनुसार, तर मिक्स करते आणि गूळ घातले। इकडे मी चिंच भिजत ठेवले। आता मी गूळ आणि चिंच वापरते, पण काही ठिकाणी कोकम वापरतात, तर म्हणजे ह्याच्यामध्ये पण सगळ्यांच्याकडे फरक असतो, कोण गूळ वापरते, कोण कोकम वापरते, कोण चिंच वापरते। तर हा वांग्याची भाजी ही काय एकच टाईपची नाही होत, सगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होतात, आणि मी त्या सगळ्या खायला मला आवडतात। तर तुमच्याकडे कुठल्या टाईपची वांग्याची भाजी भरलेली करतात ती मला नक्की कळून सांगा, म्हणजे मी ती ट्राय करेन। इकडे मी तेल घेतलं आहे पॅनमध्ये, ज्या पॅनमध्ये मी ते खोबरं आणखी लसूण आणि कांदा भाजला ना तिकडेच मी त्याच्यातच तेल घेऊन राईची फोडणी दिली आहे। राई चांगली तडतडली की मग मी त्याच्यामध्ये हिंग घाली। हिंग म्हणजे ॲसिपोटिरा, आणि आता मी तो थोडा कांदा ठेवलेला होता मी, तो मी इथे परतवून देते। कांदा एकदम सॉटे करते, एकदम लाईटली। आता आपण ते आपल्या वांग्यांकडे वळूया। वांग्यांचं काय करायचं, वांगी मी चांगली कापून ठेवलेली होती पाण्यामध्ये काळी न पडावी म्हणून, ते बघा कसे छान सफेद दिसते ना। आणि आता मी तो मसाला एक एक करून त्याच्यामध्ये भरते। ह्याच्यामध्ये कधी कधी मी सुकी करते, कधी ते जास्त ग्रेव्ही करते। आज माझ्याकडे जास्त नाही ग्रेव्ही केलेली, कारण माझ्या दुसरं ताटामध्ये अजून काही वेगळ्या गोष्टी होत्या, पदार्थ केलेले होते, म्हणून ही वांग्याची भाजी मी कमी मसाल्यात केली। सो एकदमच ऑप्शनल आहे तुम्हाला। इथे मी जास्त खोबरं घेतलं तर अजून जास्त ग्रेव्ही होईल। आता सगळी वांगी भरून झालेली आहेत, ती आपण त्या कांद्यावर सगळी ती लावायची आणि मंद आचेवर आपण वाफेवर ती शिजवून द्यायची, काही घाई नाही। बरं, वांगी घेताना ही माझी ना ऑनलाईन घेतलेली वांगी आहेत, तर 2-3 मोठी आहे, 2 एकदम छोटी आहे। तर तुम्ही जर बाजारातून घेत असाल तर एका साईजची वांगी घ्या, म्हणजे त्याला त्रास न होत, म्हणजे बरोबर सगळं शिजते।
आता हे तो मिक्सरमधला मसाला होता ब्लेंडरमधला तो मी घेतला पाणी आणि आता झाकून छानपैकी ती शिजत ठेवली. इथे मी टेस्ट केलं तर आंबटपणा कमी होता म्हणून इथे अजून थोडी चिंच घातली. आता मी मन्नाच्यावरी शिजून देईन म्हणून पाहूया. वांगी शिजलेली आहेत अजून दोन्ही बाजूने झाली नाही. आता मी प्रत्येक वांग एक एक प्लॉन करीन. आणि आपल्याला अंदाज येतो ना ही वांगी शिजलेली तेव्हा ते बंद करा. वा किचनमध्ये एकदम छान मुंग सुटलेला आहे वा. आणि मी ते गोडा मसाला मला खूप आवडतो तो गोडा मसाला घातला आहे. तो गोडा मसाल्याचा जो छान कमुंग माझ्या किचनमध्ये सुटलेला आहे. ही भाजी तुम्हाला चपातीबरोबर वरण भाताबरोबर खायला खूप आवडेल. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकन पण आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.